पर्व दुसर आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा होईल का नाही होईल का नाही यांनी कमी कालावधी मध्ये स्पर्धेचे आयोजन नियोजन केले। चला आपण बोलतोय, आपण इथे दोनच फक्त कार्यक्रम आहेत, एक तिकडे घ्या तर जाणिया स्पर्धेसाठी नक्कीच वाचा परंपरेची आणि विश्वासाची आणि विश्वास दाखवला आपण म्हणून ही स्पर्धा यशस्वी झाली। तर जाऊया आपण इथे बक्षीस सोहळ्याकडे, आता सत्कार समारंभाकडे आपण जाणार आहोत। तर इथे तर प्रथम क्रमांकाचं ज्याने आम्हाला पारितोषिक दिलं माननीय श्री बाबासाहेब सखाराम बागल, त्यांचा इथे सत्कार केला जाईल। तर विशालजी बाबासाहेब बागल यांचा इथे सन्मान केला जातोय, मायाची शाल सौंदर्याचं पुष्पगुच्छ देऊन त्याचा इथे यथोचित असा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी ज्याने आम्हाला या तीन ट्रॉफ्या दिल्या खऱ्या अर्थाने ते दोन मान्यवर आहेत। तर माननीय श्री प्रदीप दादा अशोक बागल यांचा देखील इथे सन्मान केला जातोय। मी आयोजकांना विनंती करतोय की आपण त्यांचा इथे यथोचित असा सन्मान करावा आणि तिन्ही टीमचे खेळाडू सर्व आणि कॅप्टन्स आपण समोर या प्लीज। इथे थोड्याच वेळामध्ये हा कार्यक्रम संपेल, लगेच आपण या इथे प्लीज। तिन्ही टीमचे कॅप्टन्स आणि सर्व आपले खेळाडू इकडे यायचे। त्याच पद्धतीनं माननीय श्री कांतीलाल सखाराम बागल यांचा देखील इथे यथोचित असा सन्मान होतोय। कांतीलाल सखाराम बागल यांचा देखील इथे यथोचित असा सन्मान होतोय, आपण सन्मान हा स्वीकारावा। तर कुमार शशिकांत तोडकर या साहेबांना देखील विनंती करतोय की आपण मंचावरती यावं आणि स्थान पण द्यावं। शशिकांतजी तोडकर साहेब, त्याचप्रमाणे इथे आपण ज्या स्पर्धेसाठी आम्हाला सर्व खेळाडूंना ज्यांनी टी शर्ट स्पॉन्सरशिप केली असे माननीय श्री अतुल दादा राजाराम बागल भाऊ यांचा देखील इथे यथोचित असा सन्मान केला जातोय। त्याचबरोबर मी पुन्हा एकदा आपल्याला सूचना देतो, प्लीज थोड्याच वेळामध्ये हा कार्यक्रम लगेच संपणार आहे, टीम मीटिंग करू नका, इकडे या समोर या सगळ्यांनी समोर या प्लीज, कार्यक्रम बघा पाच मिनिटांमध्ये उरकेल। त्याचबरोबर त्याच पद्धतीनं आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी विशेष सहकार्य लाभलं ज्यांनी केलं अमितजी बागल यांचा देखील इथे यथोचित असा सन्मान केला जाईल। मी आयोजकांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते त्यांचा इथे यथोचित सन्मान करावा। त्याच पद्धतीने इथे ज्याने आम्हाला विशेष सहकार्य केलं युट्यूब त्यांच्या मार्फत आम्हाला लाभलं अनिलजी रघुनाथ जाधव यांचा देखील इथे यथोचित इथे सन्मान केला जाईल। मी आयोजकांना विनंती करतोय की आपले शुभ असते त्यांचा इथे यथोचित असा सन्मान करावा। त्याचबरोबर विशेष सहकार्य सुहास मोहित यांचा देखील इथे सन्मान केला जाईल। आयोजक कमिटीला विनंती करतोय की आपल्या शुभ असते आपण त्यांचा यथोचित असा सन्मान करावा। त्याचबरोबर विशेष सहकार्य अमित बागल यांचा देखील इथे सन्मान केला जाईल। अमितजी बागल त्याच पद्धतीनं आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी बॅट दिली
सुनील बागर यांचा देखील इथे सुनील जी बागल यांचा देखील इथे सन्मान केला जातोय। सुनील जी बागल यांचा देखील इथे सन्मान केला जातोय। त्याचबरोबर विशेष सहकार्य या स्पर्धेला युवराजजी बागल यांचा देखील इथे सन्मान केला जाईल। युवराजजी बागल विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी। सर्व खेळाडूंना विनंती आहे बघा 2 मिनिटात कार्यक्रम लवकर आवरेल, प्लीज आपण समोर या। त्याच पद्धतीने पंच सौजन्य ज्यांनी आम्हाला दिलं या स्पर्धेला लाभलं, सन्माननीय श्री दिलीप दादा आत्माराम बागल LIC विमा सल्लागार यांच्या मार्फत दिलं। ते जरी आले नाहीत परंतु त्यांचा देखील इथे ते सुभाष बागल त्यांचा देखील सन्मान। त्याचबरोबर आदेशजी चिखले यांचा देखील इथे सन्मान केला जातोय। आदेशजी चिखले आणि ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला जी मालिकावीर दिली अशोक शामराव बागल यांचा देखील इथे सन्मान केला जातोय। त्यांचा मुलगा विघ्नेश त्याला विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारावा। त्याचबरोबर युवराजजी बागल आता पुढे झालं, हे सगळं झालं झालं सगळं। त्याचबरोबर विशेष सहकारी अमोल बागल आपला देखील इथे सन्मान होतोय। बरोबर बरोबर, कारण का हे मॅनेजमेंट टूर्नामेंट सक्सेस करणं ही मोठी खूप गोष्ट असते। तर त्याच पद्धतीनं कांतीलाल बागल शेठ यांचा देखील इथे सन्मान केला जातोय। कांतीलाल बागल शेठ यांचा देखील इथे सन्मान केला जातोय। त्याचबरोबर कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विशाल पाटील यांचा देखील इथे सन्मान केला जातोय। कराड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विशालजी पाटील। त्याचबरोबर आम्हाला जे ज्यांनी इथे समालोचनासाठी जी काही रक्कम दिली ते नक्कीच काय नाव आहे सागर संजय पाटील फौजी यांच्या मार्फत मिळालेला आहे। त्यांचा देखील इथे अशोक पाटील त्यांचे भाऊ आहेत। तर आपण हा सन्मान स्वीकारावा। त्याचबरोबर शशिकांत तोडकर यांचा देखील इथे सन्मान केला जाईल। शशिकांत तोडकर साहेब आपला देखील सन्मान केला जाईल, प्लीज या। आपण त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांनी पाणी दिलं ते इंद्रजीत करांडे यांचा देखील इथे सन्मान केला जाईल। इंद्रजीत करांडे त्याचबरोबर इथे कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विशालजी पाटील यांचा देखील इथे सन्मान केला जातोय। विशालजी पाटील
त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये ज्यांनी ओम साई एमटीसी ही स्पर्धा आपण पाहिली, प्रत्येकाने ही घर घरात पाहिली, प्रत्येकाने या वाहिनीचा आस्वाद घेतला आणि ही वाहिनी नक्कीच आपण या वाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल करा, कमेंट करा नक्कीच। तर अक्षय म्हात्रे यांचा इथे सन्मान केला जातोय, पूर्ण त्यांची टेक्निकल टीम आणि अक्षय म्हात्रे ओम साई एमटीसी नेटवर्क पाहिलं तुम्ही तर खरोखर चर्चा होते मार्केट जाम केलं यांनी, एकदा जोरदार टाळ्या। त्याचबरोबर अमित दादा शेट्टे, त्याचबरोबर रोहित पाटील आणि राजू अप्पा या तिघांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती या। अमित शेट्टे, राजू अप्पा आणि रोहित पाटील या तिघांनाही मी विनंती करतोय की आपण मंचावरती या। अमित शेट्टे, रोहित पाटील आणि राजू अप्पा या तिघांना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि त्यांचा इथे यथोचित सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावरती आयोजन कमिटीच्या माध्यमातून होत आहे। त्याचबरोबर आज दिवसभर इथे पंचांचा देखील सन्मान केला जाईल, शशी मेहर आणि दत्ता मेहर या दोन्ही पंच विनंती आहे की आपण या, आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे, परंतु या आपण देखील हा सन्मान स्वीकारावा। तर मला वाटते जवळजवळ स्वागत समारंभ हॅलो या ठिकाणी या स्पर्धेकरता उमेश सावंत साहेब ज्यांच्या माध्यमातून आज आपण संपूर्ण दिवसभरामध्ये अतिशय दर्जेदार समालोचना ऐकलं, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची शोभा वाढवली गेली। उमेश सावंत साहेब पेन समालोचक यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय, सिद्धनाथ स्पोर्ट्स बागलवाडे यांच्या माध्यमातून टाळ्या वाजवा मित्रांनो एकदा उमेश सरांसाठी। तसेच तर प्रदीप जी बागल आणि त्यांच्या माध्यमातून रोहित पाटील यांचा सन्मान होतो, एकदा जोरदार टाळ्या। रोहित पाटील माजी अध्यक्ष, हॅलो चला इकडे लक्ष द्या, जवळ या जवळ या, गणेशवाडी या गाव बुरभुशी या जवळ या, चला 5 मिनिटात आपण कार्यक्रम उरकणार आहोत।
या ठिकाणी आज आपण दिवसभरामध्ये पहिली स्पर्धा पार पडली या सीझनची. सिद्धनाथ स्पोर्ट्स बागलवाडे यांच्या माध्यमातून एकदा सिद्धनाथ स्पोर्ट बागलवाडे ग्रामस्थ मंडळ बागलवाडे यांचं जोरदार टाळ्याने स्वागत करूया. या सीझनची पहिली स्पर्धा 360 ग्राउंडवरती अगदी यशस्वीरित्या पार करून दाखवली त्यांचं कराड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खूप खूप स्वागत. सर्व विजय संघांचं आभार. या ठिकाणी वैयक्तिक प्राईजला आपण सुरुवात करतोय. या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट या संपूर्ण स्पर्धेमध्ये 3-4 नावाशिवत ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये दर्जेदार कामगिरी केली, परंतु या संपूर्ण टूर्नामेंटचा बेस्ट बॉलर आहे माय फेवरेट मॅन फ्रॉम गाव स्वप्नील पवळे. दर्जेदार गोलंदाजी आणि याच गोलंदाजाच्या बळावर KTRBPL कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचं विजेतेपद आमच्या संघानं पटकावलं. तोच या पहिल्या स्पर्धेचा ठरतोय बेस्ट बॉलरचा मानकरी स्वप्नील पवळे. एक हंबल व्यक्तिमत्व, एक हसतमुख व्यक्तिमत्व आणि आमचा फेवरेट गोलंदाज. कुणाच्या हस्ते त्याचं सागरदादा बागल यांच्या शुभ हस्ते. या ठिकाणी बेस्ट बॉलर स्वप्नील दादा यांना एक आकर्षक शूज देण्यात येतो, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मला वाटतं शूज पण दादाचा शूज पण मला वाटतं खराब झाला आहे, त्यामुळे पहिल्या सीझनला शूज टाळावं. मित्रांनो स्वप्नील पवळे यांच्यासाठी बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टूर्नामेंट. ज्या खेळाडूकडे क्षमता जर पाहिली तर जबरदस्त आहे आणि त्याचा क्लास सगळ्या असोसिएशनला माहिती आहे किंवा सगळ्या नवी मुंबईमध्ये माहिती आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये दर्जेदार फलंदाजी, दर्जेदार षटकार, मॅच थोडीशी अडकलेली असताना केलेली लाजवाब फलंदाजी अगदी संघाला अंतिम सामन्यापर्यंत घेऊन गेले, ज्याच्या येण्यामुळे आमच्या टीमचा कॉन्फिडन्स जबरदस्त वाढला. मॅन फ्रॉम भुरभुशी स्वप्नील देवे बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट. सन्माननीय सुनील बागल यांच्या शुभ हस्ते स्वप्नील देवळे बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट. या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 98 धावांची रथीब या ठिकाणी यांनी घातलेला आहे. जबरदस्त फलंदाजी. वेल प्लेड स्वप्नील मॅन ऑफ द सिरीज, ज्याची सगळी आतुरतेनं वाट बघतायत. परंतु आपण जातो थर्ड पारितोषिक. चला तृतीय पारितोषिक आपण जातोय. दमदार कामगिरी आमच्या भागातील संघ आणि काहीशी एक दोन प्लेयर थोडेसे रिटायर झाल्यामुळे थोडासा अडचणीत सापडला होता. परंतु या तरुण मुलांनी पुन्हा एकदा स्वप्नील दादा असेल, प्रशांत दादा असेल, अमोलच्या नेतृत्वाखाली प्रमोद दादा सिनियर प्लेयर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण मुलांना एकत्र करून पुन्हा एकदा एका नव्या उमेदीनं जोशानं सुरुवात करून आम्ही दादांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतो. येळगाव चांग बल विनंती भैरवनाथ स्पोर्ट बागलवाडे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाईल याच्यावरती. चला नितीन शेटे कर्णधार म्हणून ही ट्रॉफी स्वीकारतील. नितीन शेटे जबरदस्त कॅप्टनशिप. कोणता डिसिजन कधी घ्यायचं यांना चांगलं माहित आहे. टॉस आमच्यासोबत जिंकले एका सेकंदात सांगितलं फिल्डिंग. टाळ्या एळोबा स्पोर्ट्स येळगाव. जय श्रीराम. क्रमांक 2 ₹20,000 व आकर्षक ट्रॉफी जो संघ प्रबळ दावेदार होता या संपूर्ण स्पर्धेचा, परंतु अंतिम सामन्यामध्ये गणेशवाडी संघाचं धडाकेबाज प्रदर्शन. या संपूर्ण स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक विजेता संघ ठरतो भुरभुशी 11. बागल आणि कांतीलाल बागल
प्रदीप बागल सन्माननीय आदरणीय प्रदीप बागल आणि सन्माननीय आदरणीय कांतीलाल बागल यांच्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक बुरभूषेले यांच्याला या। आमच्या संघाचे मार्गदर्शक वैभव देवळे आबा, संजय देवळे आबा, संदीप देवळे हे पारितोषिक स्वीकारतील। अगदी सकाळपासून आमच्या संघासोबत असलेले आमचे समर्थक त्यांचे देखील खूप खूप आभार। गणेशवाडी टाळ्या टाळ्या गणेशवाडी टाळ्या। ओके सर चला या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेसाठी आकर्षक मंडप ज्यांनी अवेलेबल करून दिला सन्माननीय आदरणीय नितीन दादा गायकवाड यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। भैरवनाथ सिद्धनाथ फोर्ट बागलवाडी तसेच मैदानासाठी नेहमी सहकार्य करणारे लारा सर यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय। गायकवाड साहेब या मॅन ऑफ द सिरीज प्लेयर ऑफ द टूर्नामेंट सर्वांना कल्पना आलीच असेल। एनी गेसेस एनी गेसेस ब्रॅव कोण आहे दुसरे पण खेळाडू रेसमध्ये आहेत परंतु या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंना गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण नेतृत्व या सगळ्या आघाड्यावरती जबरदस्त कामगिरी करून गणेशवाडी संघाचा जो दबदबा होता तो पुन्हा मिळवण्यासाठी राजप्पांच्या खांद्याला खांदा देऊन या संघामध्ये पुन्हा एकदा सामील झाला आणि प्रथम क्रमांकाचं पहिल्याच टूर्नामेंटमध्ये विजेतेपद मिळवून देण्याचा सिंहाचा वाटा राहिला। मॅन फ्रॉम गणेशवाडी विकास वैरी ठरतो या संपूर्ण स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टूर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर 94 रन्स 4 विकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये बाबा सो सकर विशाल बागल बाबा सो बागल यांच्या शुभ हस्ते आकर्षक चषक या मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफीसाठी टाळ्या वाजवूयात। विकाससाठी आम्ही सगळे खूप आनंदी आहोत गणेशवाडी संघासाठी आम्ही आनंदी आहोत। रवी सरांच्या नेतृत्वाखाली राजप्पांच्या मार्गदर्शनाने जी मुलं आहेत गेल्या वर्षी संघ दादा खूप स्ट्रगल करत होता थोडस अडचण होती वैयक्तिक अडचण असेल सांघिक अडचण असतील थोडेसे स्ट्रगल करत होते परंतु विकास वैरी कमबॅक झाला टीम मध्ये पुन्हा जो संचारला अक्षय पडद्याचा पडद्यामागचा सूत्रधार अक्षय येनुगले असतो आमचा परम मित्र विकास रवी असतील टीम पुन्हा एकदा बांधली गेली आणि विकासच्या येण्यामुळे विकासनं त्याचा क्लास अक्षरशः सगळीकडे चर्चा विकासच्या फलंदाजी जी होती ज्या प्रकारची फटकेबाजी संघाला गरज असताना ज्या प्रकारची कवड राव मारले जिकडे तिकडे फटके मारले लाजवाब अशाच प्रकारचा खेळ इथून पुढे तुमच्या माध्यमातून हो ईश्वरचरणी प्रार्थना। वेल प्लेड विकास वैरी या ठिकाणी एक चला अंतिम पारितोषिक आता बरंच बोललाय गणेशवाडी संघाबद्दल राजूप्पांनी फक्त आमच्या विकास पाटील पण मगाशी शब्द सांगितला गेल्या वर्षी थोडेसे स्ट्रगल करत होते परंतु त्यांनी एक शब्द दिला होता आमच्या समोर पुन्हा एकदा गणेशवाडीचे दिवस आम्ही नक्की आणू आणि या पहिल्याच टूर्नामेंटमध्ये आम्हाला राजूप्पांबद्दल आबा डॅम रिस्पेक्ट आहे तो म्हणजे गेल्या वर्षी माणूस वय वर्ष मला वाटते 35 इयर्स आहेत आता सध्या आमच्या बंधूंचे वर्गमित्र आहेत 34 ते 35 वर्ष वय आहे परंतु आपल्या संघासाठी जेव्हा माणूस मैदानात उतरतो ना तो वेगळाच असतो मैदानाच्या बाहेरचे आमचे राजूप्पा आणि मैदानात उतरल्यानंतरचे राजूप्पा त्यांच्यामुळे आजपर्यंत हा संघ क्रिकेटच्या पटलावर जिवंत आहे जोपर्यंत हा माणूस आहे तोपर्यंत गणेशवाडी संघ क्रिकेटच्या पटलावर जिवंत आहे आणि राजूप्पा असाच तुमची साथ आता विकास आला त्यामुळे तुम्ही काय ऐकत नाही सगळ्यांनी साथ द्या आणि संघाचं नाव गावाचं नाव आपलं रोशन करा। वेल प्लेड टीम गणेशवाडी प्रथम क्रमांक तब्बल 30,000 रुपये आकर्षक चषक अमितचं नाव गेला विसरलो आमचा खास मित्र
त्याचाही कमबॅक झालं टीम मध्ये, फिल्डिंग साठी जाणला जातो आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त झेल त्याच्या माध्यमातून घेण्यात आले. वेल प्लेड अमित. चला टीम गणेशवाडी प्रथम क्रमांक बरोबर सिद्धनाथ चषक 2022 पर्व पहिले या सीझनची पहिली टुर्नामेंट धडाक्यामध्ये सुरुवात केलेली आहे. संघ आहे गणेश, श्री गणेश इलेव्हन गणेशवाडी. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया गणेशवाडी संघासाठी. सन्माननीय प्रदीप पागल यांच्या शुभ हस्ते. विनंती असेल आम्ही जाबांना मंच झाला. भुरभूष इलेव्हन आपली परंपरा मोडायची नाही, सगळ्यांनी बक्षीस समारंभ झाल्याशिवाय फोटो काढायचा नाही, पैसे देत नाहीत आयोजक. मग हा आबा यावरती, आबा 2 मिनिटं या, आबा या. चला 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 गणेशवाडी संघ ट्रॉफी घ्या. भुरभूष इलेव्हन, भुरभूष इलेव्हन या यार, नंतर फोटो काढायचे आपल्याला. चला बक्षीस समारंभ झाल्याशिवाय कुणी इकडनं आलायचं नाही. मोर या. चला वेल प्लेड एकदा टाळ्या वाजवूया गणेशवाडी संघासाठी. फिल्डिंग बॅटिंग बॉलिंग सर्वच आघाड्यावरती आज दर्जेदार कामगिरी. साजनची मारुडेवाडी विरुद्धची पॉवर प्लेचा षटक जबरदस्त. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय कराड क्रिकेट असोसिएशनचे मार्गदर्शक, ज्यांनी कराड क्रिकेट असोसिएशनचा पाया रचला विशेष नाही, आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण असोसिएशनची घोडदौड चालू आहे, ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी नेहमीच आम्ही आतुरलेलो असतो, ज्यांचे शब्द ऐकण्यासाठी नेहमी आम्ही आतुरलेलो असतो. आमचे मार्गदर्शक अमित दादा शेटे हे या संपूर्ण स्पर्धेविषयी आणि आपल्या असोसिएशनविषयी या संघाविषयी 2 शब्दात मनोगत व्यक्त करतील. प्लीज विशाल, विशाल इकडे. कराड तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सिद्धनाथ चषक 2023 सुंदर असं नियोजन बागलवाडीच्या संघाने या ठिकाणी केलंय, परंतु विशाल आता नवीन अध्यक्ष झाला, अनुभव थोडा कमी आहे त्याच्याकडे, परंतु आपण टाईम मॅनेजमेंटनुसार खेळलं पाहिजे. रिएंट्री जरी झाली तर त्याचा पुढच्या स्पर्धेवेळेला आपल्याला कुठे गालबोट लागायला नको, कोणाच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला नको, त्यासाठी यापुढे आपण काळजी घ्यावी. तुझ्या पाठीशी आम्ही आहोत, सुरुवात आहे, हळूहळू अनुभवातून माणूस शिकतो, आमच्या सगळ्यांचं सहकार्य तुला नेहमी राहील. आणि गणेशवाडीचे संघ आमचं भुरभुशीचं गाव वरती गणेशवाडीमध्ये आणि आमचं येळगाव खाली, गणेशवाडीच्या संघांनी आमच्या येळगाव गणात आज विजयाचा नारळ फोडलाय. एक बक्कल या बाजूला, एक बक्कल या बाजूला टाकलंय आणि आमच्या येळगाव गणांनी या विजयाचा शुभारंभ केल्यावर माझा आनंद द्विगुणित झालाय. गणेशवाडी संघाचं शतशः मनापासून आभार. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. चला या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेचा स्पर्धा पार पडली, बक्षीस समारंभ पार पडला. पुन्हा एकदा पुण्याची एकदा बैरना स्पोर्ट्स बागलवाडी त्या संघाचं आपण एकदा जोरदार अजून स्वागत करूया. दर्जेदार स्पर्धा, संपूर्ण स्पर्धेमध्ये कोणतेही कॉन्ट्रावर्सी झाली नाही, अतिशय छान रीत्या पार पडली. येणाऱ्या स्पर्धेसाठी त्यांच्या संघाला शुभेच्छा असतील, संघाचा खेळ देखील तुमचा बरंच जावो आणि विजय संघांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. हा कार्यक्रम झाला असं जाहीर करतो. यानंतर 2 संडे आपल्याला आराम आहे, प्रॅक्टिस करण्यासाठी वेळ दिलेला आहे असोसिएशनने. पुढच्या संडेला दिवाळी आहे, 19 तारखेला आपला गॅप आहे, 26 आपली टुर्नामेंट असेल. या स्पर्धेचं दमदार आयोजन शिवशंभू स्पोर्ट्स शिवावड यांच्या माध्यमातून पुढील स्पर्धेचं आयोजन केलं जाईल. भेटूया 26 नोव्हेंबर. धन्यवाद आणि सर्व संघांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा इन ॲडव्हान्स.